शिबंधू प्रसाद लाड यांना मंत्रीपद मिळावं अशी इच्छा भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केलेली आहे आज भाऊबीज बहीण भावाच्या अतूट प्रेमाचं बंधन दाखवणारा हा सण मोठ्या उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो गेल्या वर्षांपासून भाजपा नेते प्रसाद लाड आणि चित्रा वाघ हा सण साजरा करताय प्रसाद लाड यांना ओवाळत त्यांनी भावबीज हा सण साजरा केला आणि यावेळेस चित्रा वाघ यांनी त्यांची भावासाठीची इच्छा देखील व्यक्त केली आहे माझी बहीण आमदार किंवा खासदार व्हावी ही माझी इच्छा आहे असं प्रसाद लाड यांनी म्हटलं तर प्रसाद लाड यांना मंत्रीपद मिळावं ही इच्छा चित्रा वाघ यांनीही बोलून दाखवली बहीण म्हणून माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत सतत आहे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की सेवाभावी वृत्तीने काम करणारा आमचा प्रसाददादा ज्याने अगदी कष्टातून त्याचं एम्पायर पण उभं केलंय आणि त्यासोबतीने राजकारणातही आपलं स्वतःचं एक स्थान त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे बहीण म्हणून निश्चितच माझ्या या भावना आहेत की येणारं जे मंत्रिमंडळ त्यामध्ये माझ्या भावाचा समावेश त्या ठिकाणी व्हावा जेणेकरून तो जे काही जनसेवा करतोय ते करण्याचं अधिकचं बळ हे त्याला त्या ठिकाणी मिळेल आणि तुमच्या माध्यमातून राज्यातल्या माझ्या सगळ्या भावंडांना या भाऊबीजेच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देते चाळीपासून बंगल्यापर्यंत जी भाऊबीज आमचा प्रवास झाला आहे राजकारणामध्ये दोघांचाही प्रवास फार मोठा झाला निश्चितपणे मला आवडेल ताई की आमची ताईदेखील लवकर आमदार किंवा राज्यसभेत खासदार म्हणून जावी ही इच्छा मी पक्षनेतृत्वाला देखील सांगितली आणि तिचं कर्तृत्व काम हे निश्चितपणे तिला फळ देईल याची मला खात्री आहे